अक्कलकोट रोड MIDC रस्त्यावर ट्रॉली पलटी होऊन झालेल्या अपघातात एक जण ठार झाल्याची दुर्घटना शनिवारी सकाळच्या सुमारास घडली. या घटनेची अधिक माहिती अशी की गणेश अंबादास मादगुंडी आ ओम शांती बिअर शॉपी विनायक नगर MIDC येथे रस्त्याच्या कडेला बसलेला होता. दरम्यान मोहन येरगुल हा स्वतःची पाच चाकी ट्रॉलीतून मंडपाचे सामान घेऊन जात असताना सदर ट्रॉली मादगुंडी यांच्या अंगावर पलटी झाल्याने तो बेशुद्ध पडला. त्याला पुढील उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. या घटनेची प्राथमिक नोंद सिव्हिल चौकीत झाली आहे. तुम्हाला फोन कधी केला होता यामधून? आम्ही त्या दिवशी दरवेळेस आम्ही आंदोलनच करायचे का? गरीबाचं लेकर मिळालं, तुमचं उदय मिळालं, काय वाटत तुम्हाला? पण हे तुमच्या ते वाघमाजे जेडोला सांगितलं, त्याने फोन उचलत नाही. कशाचे पैसे काय, पगार कशाचे काय तर तुम्ही लोक? 13 वर्षाचं लेकरू आहे ते, त्याला वडील नाही. या केवळ या महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे बळी पडलाय त्या. मला लाज वाटायला पाहिजे. तुम्ही घरी बसून सोमवार येतो, मंगळवार येतो, अजून 2 दिवसात 4 जण मरवल्या तिथे. हा काय म्हणलं? हॅलो, मी परवा दिवशी सांगितलेलं ना. गुरुवारी आला पाहिजे ना तुम्ही काम बघायला तिथे. आता का तुम्ही तुमच्या जागेवर बसणार, आमचं कार्यकर्ता स्पॉट वर तुम्हाला कसं काम सांगणार? त्याने काय होतं, तुम्ही जे येईल त्याने जेईल. फोटो काढून व्हिडिओ काढून तुमच्या जेडोला पाठवलंय. मी गणेशचा भाऊ आहे. मी माझा भाऊ गणेश अंबादास माधवंडे ते नेताजी शाळेपासून विनायक नगरला जात होतं, तर ओम शांतीच्या हॉटेलच्या समोर खड्डा ते गाडी पाहिजे करायला एक्सपायर झालेला आहे. तर सिव्हिलमध्ये आणून जर बघितलं तर तुम्ही एक्सपायर झालं म्हणून सांगितलं. आमच्यावर काय तर न्याय मिळावा म्हणून आम्ही प्रोसेस करत आहे. सागर ढगे समाजावर स्वरूपाध्यक्ष बोलतो. गणेश माधवंडे या मुलाचं 13-14 वय आहे. तिथं माईनगर येथे आज सकाळी तिचं ऍक्सिडेंट झालं. मग ऍक्सिडेंट झाल्यावर दुर्दैवी तिचं मृत्यू बी झालं तिथं. आणि आम्ही 3 दिवसाखाली चॅनलच्या माध्यमातून की बाबा अधिकार लोकांना जाग घ्यावं या हिशोबानं आम्ही बॅट दिलतो की बाबा 8 दिवसात हे काम व्हायला पाहिजे. 8 दिवसात नाही झालं तर हे काम महापालिका व अधिकाऱ्यावर, जे झोन अधिकारी आहेत 3 नंबर झोनचे, त्यांच्यावर आम्ही जे ड्रेनेजचं पाणी आंघोळ घालू असं बाहेर गेलतो. पण दुर्दैवाने आज गणेश माधवंडे याचं ऍक्सिडेंटमुळे मृत्यू झालाय. आणि हे जात विचारणार कोण आता त्याला, अधिकाऱ्यावर आणि महापालिकेवर हे संबंधित झोन अधिकारी कोण आहेत हे दखल दे म्हणजे फोन करून सुद्धा आले नाहीत त्याने. आणि न आल्यामुळे हे असं घटना झालेली आहे. आणि आम्हाला एकच इच्छा आहे की बाबा हे मुलाला आर्थिक मदत पाहिजे आणि जे रोड आहे तिथे दुरुस्ती व्हायला पाहिजे. अन्यथा संभाजीनगर महापालिका व झोन अधिकारी आंदोलन कठोर करणार आहे. आणि जे की अधिकारी बोलून सुद्धा आले नाही त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे अशी आमची मागणी आहे.